छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या शिक्षकांनी माजी महापौर मनोहर सपाटे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या. माजी महापौर तथा मराठा समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष मनोहर सपाटे यांचा बुधवारी 1 मार्च रोजी वाढदिवस असून यानिमित्तानं छत्रपती शिवाजी प्रशाला, रात्रप्रशाला आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांनी त्यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल बारबोले यांनी मनोहर सपाटे यांना शुभेच्छा देताना सपाटे यांच्या यशस्वी नेतृत्वामुळेच संस्थेची भरभराट झाल्याच्या भावना व्यक्त केल्या. छत्रपती शिवाजी शिक्षण संकुल आणि शरदचंद्र पवार शिक्षण संकुल या दोन्ही संकुलाचे अध्यक्ष आमचे आधारस्तंभ माननीय मनोहरपंत सपाटे साहेब यांचा 72वा वाढदिवस आम्ही साजरा करतो आहोत. याबद्दल आम्हाला खूप मनापासून आनंद होतो आहे. या त्यांच्या 72 वर्षाच्या प्रवासामध्ये सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सहकार या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी जी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे किंवा समाज मनावर जे अधिराज्य केलेलं आहे ते वाखाणण्यासारखं आहे. विशेषतः शैक्षणिक संकुलामध्ये शरदचंद्र पवार शिक्षण संकुल त्यांनी खूप जोमाने उभं केलं. खरं तर त्यांचं शिक्षण खूप कमी झालं आहे, त्यांना शिकता आलं नाही म्हणून त्यांनी गोरगरिबांच्या मुलाला, झोपडपट्टीतल्या मुलाला, कामगारांची मुलं यांना शिकता यावं म्हणून शरद शिक्षण संकुलाची निर्मिती केली आणि आज त्या शिक्षण संकुलाचा मोठा वटवृक्ष झालेला आपल्याला दिसत आहे. शरदचंद्र पवार प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी गुणवत्ता वाढीसाठी सातत्यानं प्रयत्न करणाऱ्या मनोहर सपाटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या नेतृत्व कौशल्याचं कौतुक. 1996 पासून 2000 पर्यंत मी निराळी वस्ती भागामध्ये ट्युशन घेत होतो. या माध्यमातून सपाटे साहेबांची ओळख झाली. शरदचंद्र पवार शिक्षण संकुलामध्ये 2000 साली शरदचंद्र पवार प्रशालेची स्थापना झाली आणि साहेबांनी मला पहिल्यापासून या ठिकाणी शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून माझी या ठिकाणी नियुक्ती केली. सपाटे साहेबांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी पहिल्या दिवसापासून मी अगदी दिवस रात्र काम केलं आणि माझी नियुक्ती झाल्यानंतर टेबल, खुर्ची, कपाट घेण्यापासून त्या ठिकाणी मी काम केलेलं आहे. आज शरदचंद्र पवार प्रशालेमध्ये 750 विद्यार्थी प्रशालेकडे शिक्षण घेत आहेत, जवळपास 250-300 विद्यार्थी ज्युनियर कॉलेजला आणि त्या ठिकाणी प्राथमिक शाळा आणि बालवाडीमध्ये 650 विद्यार्थी, सिनियर कॉलेजला जवळपास 700 विद्यार्थी, अशा पद्धतीनं 2500 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. खरं तर सपाटे साहेबांचा भावलेला गुण म्हणजे अतिशय गरीब परिस्थितीतून त्यांनी हे जे विश्व निर्माण केलं. जयश्री साठे यांनी मनोहर सपाटे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा व्यक्त केली. त्यांच्यामुळे संस्थेची प्रगती झाल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. सपाटे साहेबांना या ठिकाणी मला शुभेच्छा द्याव्या वाटतात, कारण त्या ठिकाणी कुशल संघटक, कुशल नेतृत्व, निर्भीड अशा प्रकारचं नेतृत्व त्यांच्यामध्ये होतं आणि त्यांना मी लहानपणापासून ओळखते. सपाटे साहेबांच्या घराजवळच माझं घर होतं आणि त्यामुळं त्यांना खूप जवळून ओळखण्यामध्ये मी या ठिकाणी ओळखते. सपाटे साहेबांनी या ठिकाणी जेव्हा मी शाळेमध्ये कामाला लागले तेव्हापासून ते या ठिकाणी, पहिले सुरुवातीला मी त्यांना शालेय समिती चेअरमन म्हणून पाहिलेलं आहे, त्यानंतर प्रशालेचे शिक्षण संकुलाचे अध्यक्ष म्हणून त्यांचं काम पाहिलेलं आहे. त्यांच्या कामामध्ये कुणीच हात धरू शकणार नाही, काम कामाचा गुरु हेच त्यांचं ब्रीदवाक्य होतं आणि त्यामुळं सतत ते सर्वांना म्हणजे काम कसं करतील याकडेच त्यांचा ओढा असायचा. त्यांनी या ठिकाणी महिलांना खूप प्राधान्य दिलं, कारण त्यांना असं वाटत होतं की महिला ह्या प्रामाणिक असतात आणि त्यामुळं आज प्रशालेच्या त्याचप्रमाणे इतर शरद शाळेच्या या ठिकाणी मुख्याध्यापकांच्या मध्ये जवळजवळ 50% वाटा हा महिलांचा आहे असं मला वाटतं. माननीय मनोहरपंत सपाटे साहेब आणि माझा तसं 25 वर्षाचा सहभाग, त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. या मराठा समाजसेवा मंडळाचा मी लाईफ मेंबर आहे आणि 5 निवडणुका सपाटे साहेबांच्या बरोबर लढवल्या, 2 वेळा संचालक म्हणून, 1 वेळा जनरल सेक्रेटरी म्हणून आणि 2 वेळा जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांच्यावर काम करण्याचा योग आला. मराठा समाजसेवा मंडळाच्या 69 वर्षाच्या वाटचालीमध्ये सपाटे साहेबांचा वाटा हा 30 वर्षाचा आहे, म्हणजे निम्मा रोल हा मनोहरपंत सपाटे साहेबांचाच आहे.
या संस्थेची मराठा समाज सेवा मंडळाचे एकच शाखा पहिल्यांदा होती मराठा समाज शिवाजी छत्रपती शिवाजी प्रशाला। त्याच्यानंतर साहेबांनी या ठिकाणी ज्युनियर कॉलेज या ठिकाणी निर्माण केले, त्याच्यानंतर काटीमध्ये शाळा त्या ठिकाणी घेतली आणि त्या ठिकाणी बिल्डिंग बांधली। राजेश्री शाहू विडीगरकुलमधली जागा घेऊन त्या ठिकाणी बिल्डिंग बांधलेली आहे आणि त्यांच्या काळातच या सगळ्या झालेल्या नवीन संस्था हे नावारूपाला आलेले। मी प्राध्यापक सचिन गायकवाड, छत्रपती शिवाजी रात्र कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर, आदरणीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोहरपंत सपाटे साहेबांचा 72वा वाढदिवस आहे। सपाटे साहेब हे आमच्यासाठी अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे। कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरामध्ये मराठा समाजाचं जे एक आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रेरित होऊन सपाटे साहेबांनी आज सोलापूर शहरामध्ये मराठा समाजाच्या तरुणांमध्ये जे एक नवं नेतृत्व त्या काळामध्ये उभा केलं त्या माध्यमातून त्यांनी सामाजिक आणि राजकीय त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं योगदान दिलेलं आहे। त्यांनी महाराष्ट्रामध्ये क्रीडा क्षेत्रातला फिजिकलचा माणूस पहिला महाराष्ट्रामध्ये प्राचार्य म्हणून या संस्थेमध्ये केला। ते स्वतः कबड्डीपटू होते, खो खो पटू होते। त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शहरामध्ये सर्व समावेशक अशा पद्धतीचं नेतृत्व उभा करण्यासाठी सर्वांना एकत्र आणण्यासाठी चांगल्या पद्धतीचं योगदान दिलं। त्याचबरोबर ती रात्र महाविद्यालय असेल किंवा प्रशाला असेल यामध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे खेळाडू घडावेत यासाठीही त्यांनी चांगलं मोठ्या प्रमाणावरती योगदान दिलेलं आहे। त्यांचं सकल मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये अतिशय मोलाचं योगदान आहे।